कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मावशी, तुम्ही ठीक आहात ना? हो, घरची आठवण आली ग. दसरा आहे ना, अर्थो, ठाकुमा, रोहिता, मी समजू शकते. आठवण तर येणारच, पण मला काय वाटतं माहितीये, आपल्या सोबत नसलेल्या आपल्या माणसांबरोबर घालवलेले चांगले क्षण जेव्हा आपल्याला आठवतात ना, तेव्हा अर्थ दुःख कमी होत. कलकत्त्याला खूप छान सेलिब्रेट करायचे दसरा, दुर्गा पूजा, सिंदूर खेळा, खूप मजा यायची. अर्थ ते 10-10 दिवस सुट्टी काढायचे. आणि तुला माहितीये, ठाकूमांचं एवढं वय झालं होतं, पण रात्र रात्र जागून तयारी करायच्या त्या दुर्गा पूजेची. आणि प्रोमिता तर काय, खूप आवडायचं ग तिला नटायला तटायला. असं वाटतं की अगदी काल परवा घडत होतं सगळं आणि अचानक सगळं बदलून गेलं. तुमचं बोलणं ऐकलं ना की नेहमी जाणवत की तुमचं किती प्रेम होत एकमेकांवर. खूप आनंदाचं आयुष्य जगत होता तुम्ही. मावशी सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतेस? इथे तुम्हाला खूप अपमान सहन करावा लागतोय. मला ना कधी कधी कळत नाही की मी काय करू. म्हणजे मला खरंच कौतुक वाटत तुझं. इतकं सगळं घडतंय घरात, घरातले लांब जात आहेत तुझ्यापासून माझ्यामुळे, आणि तरी सुद्धा खंबीरपणे उभी आहेस तू माझ्या पाठीशी. खरंच तुझ्याकडे बघून मला असं वाटत ना की या घरातल्यांची मनं जिंकण्यासाठी काहीतरी करायला हवं, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मी मावशी, ज्यांचं कोणी नसतं ना त्यांची देवी आई असते, आणि माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे, ती सगळं व्यवस्थित करेल. ईशा, काय मी तुला झोपायला सांगितलं होतं ना, तू झोपली का नाहीस? आजी, तू काय खाल्लंयस का? मी नाही खाल्लंय, पण मी आता खाणार आहे तुझी गाल. आजी, तू आज काय खाऊ नकोस ना ग प्लीज. म्हणजे नको ना खाऊ आज, तू उपवास कर ना. उपवास? हो. कशाला? असच असच. हो. अग आई, तू उपवास करतेस ना, तजी तू पण अस उपवास कर ना प्लीज. अग ईशा, मला खरच नाही जमणार. अजी कर ना प्लीज 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 प्लीज. बाळा ऐक ऐक, आजीला ना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यामुळे रोज सकाळी आजीला एक गोळी घ्यावी लागते नाश्ता करून. मग मला सांग, उपवास करून कसं चालेल, आजीला त्रास होईल की नाही? आजी कर ना प्लस प्लीज 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 प्लीज. अशा काही काय? बर बाई, मी करते उपवास, ठीक आहे. पण तू का त्यांच्या मागे लागलीस उपवास करायला? का त्यांना उपाशी ठेवायचं तुला? असच असच उपाशी ठेवायचं. हो. माझे, तू आता जाऊन आराम कर. मी मैथिली मावशींना काहीतरी छानपैकी खायला देते, त्यांना गोळी घ्यायला लावते, गोळी नाही घेतली तर डॉक्टर काका रागवतात, तुला माहिती आहे ना? आजी तू कर ना उपवास. ईशा नेत्रा, मी काय म्हणते, तू तोरण बनवतेस ना? तू तोरण पूर्ण कर, आम्ही नाश्त्याचं बघतो. नाही आत्या, ठीक आहे, मी एवढं झालं की मी बनवते नाश्ता. एकदा म्हटलंय ना आम्ही करतो म्हणून, मग आम्ही करतो. चल. ईशा.
काय झालं बाळा? बरं ऐक, असं तुला बरं वाटतंय ना, मग आज तू शाळेत जा, ठीक आहे? एक काम कर, तुमच्या खोलीतून तुमचे शूज घेऊन माझ्या खोलीत ठेव, मी पॉलिश करून देते. आणि तुझ्या युनिफॉर्मला सुद्धा इस्त्री करायची आहे ना, तर जा पळ. देवेंद्रमुळे प्रॉब्लेम झाले. देवेंद्रने सांगितलं, कुणाला सांगायचं नाही, आईला पण नाही सांगायचं. मम्मी मैत्रीला जिला कसं वाचू? एक तर मी खूप लहान आहे आणि मला मोठ्यांची गरज लागते, आणि देवेंद्रने सांगितले काही कोणालाच सांगायचं नाही. काय ग एकटीस काय बडबडतेस, काय झालं? काही नाही. काय नाही? बर, तू मगाशी म्हणाले होतेस ना फाल्गुनी काकुमाला भेटून येणार आहेस, गेली होतीस भेटायला? विसरलीस मी तर. अशी कशी विसरलीस, लक्ष कुठे आस तुझ? पण मला ना एक टेन्शन आलंय. टेन्शन आलंय? तो बाई कसलं टेन्शन आलंय तुला? बर मला सांग, तू सकाळपासून मैत्रीला आजीच्या का मागे लागलीस? त्यांना का सांगते काही खाऊ नका म्हणून? मैत्रीला आजीने काय खाल्लं का? हो खाल्लं त्यांनी. का तिला खाऊ दिलं? तुम्ही तिला सांगितलं ना उपास कर उपास कर. एक मिनिट ईशा, इकडे बघ. काय झालं? तू मैत्रीला आजीला काही खाऊ नको म्हणून का सांगतेस? का त्यांच्या उपासाच्या मागे लागलीस? अगं तिला कशाला पण गेलं तसं. ब्रेकफास्ट रेडी आहे ईशा, रीमा सगळ्यांनी या. ईशा, अगं ईशा, हे खाऊन मैथिलीचा विषय कायमचा संपेल. केतकी, तिला बोलवा. मी मला नाही जमणार. सॉरी, तुम्ही बोलवाल का? बर Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.